नमस्कार, मोना नेटविजन प्रस्तुत वृत्तदर्शन मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी राम जंजाळ। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भोकरदन शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणारं जुई धरण यावर्षी ओव्हरफ्लो, नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलं जलपूजन। सिल्लोड येथील प्रसिद्ध श्री गणेश हॉस्पिटलच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर बुधवार रोजी संपन्न। शेकडो रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ। आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या सिल्लोड येथील आगारातून विशेष बस गाड्याची करण्यात आली आहे व्यवस्था। आणि कन्नड तालुक्यातील पिशोर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलं वृक्षारोपण। भोकरदन शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणारं जुई धरण यावर्षीही पूर्ण भरल्यानं नगर परिषदेच्या वतीनं जलपूजन करण्यात आलंय। भोकरदन शहरासह तालुक्यातील जवळपास 25 गावांना पाणी पुरवठा करणारं जुई धरण तब्बल 7 ते 8 वर्षानंतर यावर्षी भरून वाहत असून पाणी प्रश्न मिटल्यानं नगर परिषद भोकरदनच्या वतीनं बुधवार रोजी धरणावर जाऊन नगराध्यक्षा मंजुषाताई देशमुख यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आलं। यावेळी मुख्याधिकारी अमित कुमार सोंडगे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, उपाध्यक्ष इरफान सिद्दीकी आदींची उपस्थिती होती। मागील 4-5 वर्षात भोकरदन तालुक्यात सर्वसाधारण पाणी बरसला, त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारं जुई धरण नेहमी भरत नव्हतं। थोड्याफार पाण्यावर शहराची तहान भागविण्याचा प्रयत्न नगर परिषद प्रशासन करत होतं। मागील वर्षी तर पावसाचं प्रमाण अत्यल्प राहिलं, त्यामुळे नोव्हेंबरपासूनच धरण कोरडं ठाक झालं होतं। त्यानंतर नगर परिषद प्रशासनाला शहरवासियांना पाणी पुरवठा करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागली। दरम्यान नुकत्याच झालेल्या पावसानं जुई धरण ओव्हरफ्लो होऊन वाहू लागलंय व शहरवासियांचा पाणी प्रश्न मिटल्यानं नगर परिषदेच्या वतीने जलपूजन करण्यात आलंय। यावेळी संतोष अन्नदाते, रणवीर सिंह देशमुख, गयाबाई जाधव, वंदना तळेकर, दीपक बोर्डे, राहुल ठाकूर, निर्मला भिसे, नसीम पठाण, विजय इंगळे आदींसह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। वृत्त प्रतिनिधी सुरेश बनकर, भोकरदन। सिल्लोड येथील प्रसिद्ध श्री गणेश हॉस्पिटलच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर बुधवार रोजी संपन्न झालं। या शिबिराचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला। गेल्या काही वर्षापासून सिल्लोड शहरामध्ये आरोग्य सेवा दिनात अग्रेसर असलेले श्री गणेश हॉस्पिटलच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मोफत सर्व रोग निदान तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन बुधवार रोजी करण्यात आलं होतं। या शिबिराचं उद्घाटन श्रीरंग साळवे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सामान्य रुग्णांची तपासणी डॉक्टर दिनेश साळवे यांनी केली, तर स्त्रिया व गर्भवती स्त्रियांची तपासणी डॉक्टर कीर्ती साळवे, दंत व मुख रोग या रुग्णांची तपासणी डॉक्टर निलेश साळवे, तर त्वचारोग व केशविकार रुग्णांची तपासणी डॉक्टर गौरव साळवे यांनी केली। याप्रसंगी डॉक्टर कीर्ती साळवे यांनी शिबिर आयोजनाची भूमिका विशद केली, पाहूया ते काय म्हणाल्या। नमस्कार, आज दिनांक 10 जुलै 2019 रोजी श्री गणेश हॉस्पिटलच्या 9व्या वर्धापन दिनानिमित्त आम्ही सर्व रोग निदान तपासणी उपचार शिबिर आयोजित केले आहे। आमच्या या शिबिरास आज आम्हाला रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आजपर्यंत सर्वसामान्य रुग्णांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, जिव्हाळा व प्रेम यापुढेही असेच राहू द्यावे अशी आमची विनंती आहे। तसेच आमच्या श्री गणेश हॉस्पिटलच्या टीमकडून यापुढेही रुग्णांची उत्तमोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न करेल। या एक दिवसीय शिबिरामध्ये शेकडो रुग्णांनी सहभाग नोंदवून शिबिराचा लाभ घेतला। संबंधित शिबिर यशस्वी करण्यासाठी विजयकुमार शेळके, डॉक्टर सचिन साळुंके, सोमनाथ साळवे, गणेश शिंदे, सती जयवळ, सविता दुधे, शेख रुबीना, नारायण पंडित, सुमिनाथ तांगडे आदींनी परिश्रम घेतले। वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड। फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीची मोजणी करून जागा समाजाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी रिपाईडीच्या वतीने मंगळवारपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलंय। फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील मातंग समाजाच्या स्मशानभूमीची मोजणी करून ही जागा समाजाच्या ताब्यात देण्यात यावी या मागणीसाठी रिपाईडीच्या वतीने फुलंब्री तहसील कार्यालयासमोर मंगळवारपासून उपोषण सुरू करण्यात आलंय। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डीचे जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी शेजूळ, तालुका अध्यक्ष रमेश दनके यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू करण्यात आलंय। याविषयी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलंय। खामगाव येथे 1981 पासून मातंग समाज मोठ्या संख्येने राहतो। सध्या या समाजाच्या स्मशानभूमीसाठी
5 आर जमीन उपलब्ध असून ती अपुरी पडतीय. त्यामुळे 29 नोव्हेंबर 2013 ते 28 मार्च 2018 पर्यंत मातंग समाजाच्या लोकांनी अनेक वेळा तहसील कार्यालयात स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. मात्र याकडे महसूल अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं. या जमिनीची शासकीय मोजणी करून स्मशानभूमीसाठी किमान 60 आर जमीन देण्यात यावी अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे. लक्ष्मण गायकवाड, गंगाधर गायकवाड, एकनाथ गायकवाड, राजू गायकवाड, कचरू गायकवाड, भगवान गायकवाड, गयाबाई गायकवाड, नानूबाई गायकवाड, तान्हाबाई गायकवाड, विजय गायकवाड आदी समाज बांधव उपोषणाला बसले आहेत. वृत्त प्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या सिल्लोड येथील आगारातून विशेष बस गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजेच पंढरीचा पांडुरंग. प्रतिवर्षी आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये भव्य यात्रा भरते. या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परिसरातून राज्यातून लाखो भाविक पंढरीला येतात. हजारो पायी दिंड्याही पंढरीला जातात. शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीनेही भाविकांसाठी मग जादा एसटी बसेस, विशेष रेल्वे गाड्या यांची व्यवस्था करण्यात येते. सिल्लोड येथील एसटी महामंडळाच्या आगारातून यावर्षीच्या यात्रेसाठीही 15 विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली असून ग्रामीण भागातून 50 पेक्षा जास्त प्रवासी पंढरपूरला जाण्यासाठी इच्छुक असेल तर त्यांच्या मागणीनुसार विशेष एसटी बस संबंधित गावातही पाठविण्यात येणार असल्याची माहिती सिल्लोड आगाराच्या वतीने देण्यात आली आहे. दुष्काळामुळे पोळलेली जनता आता मुसळधार पावसामुळे यंदा समाधानकारक असल्यामुळे आषाढी एकादशीच्या यात्रेला मोठा उत्साह दिसून येण्याची शक्यता आहे. वृत्त प्रतिनिधी अनिल साबळे, सिल्लोड. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीनं वृक्षदिंडी काढण्यात येऊन शालेय परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाअंतर्गत सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांची वृक्षदिंडी काढण्यात आली. वृक्षदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लष्करी अळीला व पर्यावरण संदर्भात जागृतीविषयी झाडे लावायची, झाडे जगवायची आदी घोषणा दिल्या. यानिमित्तानं वांगी ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच महेश पाटील, उपसरपंच बापूराव काकडे, ग्रामसेवक एल आर कोळी यांच्या वतीनं शाळेला वृक्ष उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षांचं रोपण करण्यात आलं. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक डी एम देशमुख यांनी लष्करी अळीवर मात करण्यासाठी निंबुळे अर्क, गुळाच्या पाण्याची फवारणी करणे तसेच प्रत्येकाने घरासमोर व बांधावर वृक्ष लावून त्यांचं संगोपन करण्याविषयी मार्गदर्शन केलं. यावेळी कृष्णा सपकाळ, उत्तम दौड, संतोष दाभाडे, खान उस्मान शेख, रामदास सतुके, मीरा मुरकुटे, सपना कांबळे, शालेय अध्यक्ष प्रकाश काकडे, रामेश्वर साळवे, गंगाधर साळवे, पंडित काकडे, धनाजी साळवे, विलास दांडगे आदींसह विद्यार्थी व पालकांचीही उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी नानासाहेब गायकवाड, भराडी. कन्नड तालुक्यातील पिशोर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलंय. कन्नड तालुक्यातील पिशोर येथे राष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्तानं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल परिसरामध्ये वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी विद्यार्थी परिषदेचे योगेश हरणकाळ, सागर हरणकाळ, संदीप नरवडे, सागर डहाके, सागर मोकासे, दीपक मोकासे, चंद्रकांत डहाके, हर्षल जाधव, प्रभाकर जाधव, कपिल आंभोरे आदींची उपस्थिती होती. वृत्त प्रतिनिधी अमोल मोरसकर, पिशोर. शेवटी पुन्हा एकदा एक नजर आजच्या ठळक बातम्यांवर. भोकरदन शहरासह अनेक गावांना पाणी पुरवठा करणारं जुई धरण यावर्षी ओव्हरफ्लो. नगर परिषदेच्या वतीने करण्यात आलं जलपूजन. सिल्लोड येथील प्रसिद्ध श्री गणेश हॉस्पिटलच्या 9व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिर बुधवार रोजी संपन्न. शेकडो रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना पंढरपूरला जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या सिल्लोड येथील आगारातून विशेष बस गाड्याची करण्यात आली आहे व्यवस्था. आणि कन्नड तालुक्यातील पिशोर येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने करण्यात आलं वृक्षारोपण. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.